अख्खी जिंदगी साला आपण आपल्या घरचं छत बनवूनच राहिलो. आपला बाप गेला, आपलं काय होत? 10 वर्ष आपली आई 4 लोकांच्या घरची धुनी भांडी घासायची. हे एक भाऊ आणि 2 बहिणीचा लोटा पण मागे टाकून गेलाय ना आपला बापवर. चौथाचा होतो ना होतो तो शाळेत नाही गेलो आपण. आणि नाक्यावरच्या तौफिक भाईच्या गॅरेजवर कामाला लागलो. तौफिक भाई भला माणूस, एक नंबर माणूस झाला. नाही म्हणजे त्यानंच आपल्याला असं घासून पुसून एकदम घासून ठोकून तयार केला, एकदम एकदम पक्का केला. हे हिच्या बरोबर लग्नाचं स्वप्न बघून त्यास आपण गॅरेज टाकलं ना, तेव्हा सला त्यानंच आपल्या पाठीवर थाप मारली, शाबासकी दिली. हे प्रेमाने प्रेमाने हात फिरवला पाठीवरून. तेव्हा असं वाटलं की आता आपली लाईफ एकदम करेक्ट करेक्ट ट्रॅकवर चालली, एकदम एकदम भारी लाईफ चालली, एकदम करेक्ट ट्रॅकवर. पण घंटा घंटा करेक्ट ट्रॅक चाला चला, जिंदगीनेच ट्रॅक चेंज करून टाकला रे इकडे. आपली आई आपण प्रत्येक वेळी राबताना आपलं कौतुक करणारी आपली आई, आपल्या प्रत्येक संकटाच्या वेळेला, आपल्या वडिलांना प्रत्येक संकटाच्या वेळेला जेव्हा जेव्हा ती ठासून समोर उभी असते ना, तेव्हा तेव्हा जेवढी निस्वार्थ वाटते तेवढीच एक सासू म्हणून ज्याला चुकीचं वागताना दिसते ना, तेव्हा झाला एकदम हलायला होता, एकदम हलायला होता. हे हिच्या बरोबर सेटल होऊन जमवलेला पैसा आपण आपल्या भाऊ बहिणीसाठी वापरला. हे कोण भाऊ बहीण? कोण भाऊ बहीण? हे तेच भाऊ बहीण ज्यांना आपल्या गॅरेजने काळ्या झालेल्या त्यांची लाज वाटते, ह्या काळ्या त्यांची लाज वाटते. हे 4 वर्ष झाली हाताला, राखी नाही बांधली आपण अजून. आपल्या बहिणीच्या क्लास ऑफिसरच्या घरी गेल्यावर जेव्हा जेव्हा बहिणीच्या डोळ्यात आपल्याला लाज दिसते ना, तेव्हा आपण काय घंटा आत पुढे करणार राखी बांधायला साला. एका क्षणा झाला आपला आपला वाटणारा गोतावळा सगळा सगळा भंपट निघाला रे, सगळा भंपट निघाला. चाळीतली माणसं पण झाला एक नंबरची आरामखोर आहेत. नाही म्हणजे आपल्याला काही त्यांचा प्रॉब्लेम आहे अशातला भाग नाही काहीच, पण चला मन नाही रमत ते काय. नाही म्हणजे ही गॅलरी येऊन जोर झाडाला पाणी घालते ना, थोर कटते आपली तिकडे. ती इकडून गेली ना, ना आपला 40 वाजता ना घराचा वाजता, ती पण जात नाही ना इकडून जात नाही. कधी कधी वाटत आपल्याला कि तिने इकडून जायला पाहिजे, पण ती जायला निघते ना साला जिंदगीच थांबते रे इकडे. आपलं मन पण झाला फट्टू एक नंबर, पण आपल्याला माहितीये ती आपल्यासाठी थांबली इकडे. साला जिंदगीत ना खूप खूप गाड्या गॅरेज मध्ये रिपेअर केल्या, खूप गाड्या रिपेअर केल्या, पण जरा एक प्रेमाची गाडी ना रिपेअर नाही झाली आपल्या, रिपेअर नाही झाली.